31 डिसेंबरला अकोले नगरपंचायतीची निवडणूक होती आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी यांचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आजची सभा होते आहे। या सभेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय मारुती मामा नाईकवाडी पुण्याहून आलेले पाहुणे चाकण काँग्रेसचे शहर अध्यक्ष माननीय बाळासाहेब गायकवाड माननीय जमाल भाईकाजी चंद्रकांत गोरे अत्यंत जोरात भाषणातच गवई गटाचे रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्षांनी केलं सुधाकरजी रोहम माननीय मधुभाऊ नवले माननीय मीनाती पांडे येथे उपस्थित असलेले आपले प्रभारी ज्ञानेश्वरजी गायकवाड आपल्या प्रदेश काँग्रेसच्या सचिव प्रवक्त्या उत्कर्षताई रुपोते आदरणीय सोनापूर वाकचौरे गुरुजी दादा पाटील वाकचौरे मारुती मामा रमेशजी जगताप बाळासाहेब नायकवाडी किरणजी रोहम शिवाजी मेहे विक्रम नवले बाळासाहेब शेटे आणि आंबोजी बाळासाहेब शोभाताई निरगुडे मंदाताई नवले आणि सर्व खूप कार्यकर्ते मंडळी उपस्थित आहे सर सर्व बंधू आणि भगिनी आज अकोल्याला सभा होते। माझ्या मते पुण्याचे जे पाहुणे आले त्यांनी अकोल्याच्या सभेबद्दल त्यांना फार माहिती नसत। इथं वक्ते इतके त्यांनी जर संध्याकाळी सभा सुरू केली तर परत दिवस मावा सुरू केली तर दिवस उभेपर्यंत लागू शकतो। हे वैशिष्ट्य अकोल्याच्या वक्त्याचं अकोल्याचं वैशिष्ट्य आज फार आवडता कार्यक्रम चाललाय। परंतु एकदम आमच्या सुधाकरजी रोम यांना काय स्फूर्ती आली आज आता परत भाषण ऐकलं तर आज काही वेगळंच गंमत होती। खरं ही निवडणूक आपण नगरपंचायतीची करतो आहोत। 7 उमेदवार तुमचे काँग्रेस पक्षाचे उभे आहेत। बरीच गडबड मध्ये झाली आतापर्यंत आजपर्यंत सुद्धा असं वाटायचं निवडणूक थांबणार का होणार थांबणार का होणार चालू होत सगळ्या या गडबडीमध्ये एकंदर 4 उमेदवार तुमचे ओबीसी ज्या जागा होत्या त्या खुल्या करण्यात आल्या आणि माननीय सुप्रीम कोर्टाने खुल्या केल्या। ही निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे। ती काहीतरी जानेवारी महिन्यामध्ये त्याची तारीख आहे 18 जानेवारी म्हणजे आता हा कार्यक्रम चालू झाला हा 18 जानेवारी पर्यंत चालणार। तुम्हाला काही म्हणजे अडचण नाही आता करमायला काही आम्ही परोपरीनं प्रयत्न केला। खरं चालतो की जो ऑर्डिनन्स काढला होता तो सगळ्यांच्या विचाराने काढला होता आणि त्याच्यातून ऑर्डिनन्स काढून ओबीसीचा न्याय देण्याचा प्रयत्न पुरेपूर 50% रिझर्वेशन द्यावं हा जो सुप्रीम कोर्टचा निर्णय होता तो पाळत आपण जिथं जिथं शक्य तिथं बरोबर ओबीसी बसवले आणि त्या पद्धतीने ही प्रक्रिया सुरू झाली होती। परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये काही मंडळी गेली। तुम्ही एक गोष्टीला फक्त विचार करायचा टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप आता भरपूर चालले व सरकारचं दुर्लक्ष हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले कोण त्यांची जर आपण पाहिलं तर कोण कोण हे याचं नेमकं कुळ काय फक्त कुठून आले तर असं दिसतं की सुप्रीम कोर्टात ज्यांनी या लढाया केल्या ते नेमके भारतीय जनता पक्षाचे निघाले म्हणजे ओबीसीच्या विरुद्ध कोण हे आता वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। एका बाजूला इकडे वेगळं बोलायचं तिकडे मात्र माणसं पाठवायचे त्यांना सुप्रीम कोर्टात जायचं वकील मोठमोठे इतके मोठे वकील कोण देऊ शकत कुणी सुप्रीम कोर्टात गेलं असेल तर तिथली फी बी तुम्हाला कळली असेल माहिती असेल ज्या ज्या गेलं ते त्यालाच माहिती एवढी फी कोण देत कोण पाठवत या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर खरा ओबीसीचे शत्रू कोण हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही हे मी स्पष्टपणे आपल्याला या निमित्तानं येथे सांगेल। झाली प्रक्रिया आता परत पुन्हा प्रक्रिया चालू आहे आपल्याला निवडणूक तर आता लढवायचे नगरपंचायतीचा अनुभव तुमचा पूर्वी ग्रामपंचायत पहिले 5 वर्ष मागे आता 10 वर्ष गेले तुमचे दुसरी टर्म आता सुरू होते आहे। आपल्याला ग्रामपंचायत आणि नगरपालिका नगरपंचायत मध्ये काही फरक आहे नगरपालिका वेगळी महानगरपालिका वेगळी आणि म्हणून आता एक चांगलं काम करण्याचं साधन
हे निश्चितपणे नगरपालिका नगर पंचायत हे असते. अनेक अधिकार जे असतात ते त्या कमिटीला असतात. जर चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकलो तर खूप चांगला बदल हा करता येत असतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि या प्रयत्नामुळेच काँग्रेस पक्षाने भाग घ्यावं ही अपेक्षा आमच्या ह्या सगळ्या पुढारी मंडळींकडून मी केली होती. त्यांचं म्हणणं होतं की आता आघाडी आहे, एकत्र लढलं तर बरं होईल, आपण एकत्रच लढू. मी म्हणलं माझी काय हरकत नाही, तुम्ही जर चर्चा करणार असाल, मिळवणार असाल तर माझी काय हरकत नाही, पण तुम्ही फसाल बरं का, माझं वाक्य विचारून घ्या. पण मंडळीला वाटलं नाही नाही काही नाही, आपल्याकडेच येतात ते, म्हणजे जोपर्यंत शेवटपर्यंत यांच्याकडेच अहो आमचं कसं आमचं काय करायचं आमचं काय करायचं आम्हाला जागा द्या, म्हणजे यांच्याकडे जागा मागायचं. नंतर होत अशी पलटी की आता काही संबंध नाही असेल सर. खरं राजकारणामध्ये सुद्धा काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, शब्दाला पक्क राहिलं पाहिजे. निर्णय घ्यायचा तर मग काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही आमचं हरकत नाही. भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याकरता आघाडी करावी या मताचे मी सुद्धा कायम राहिलो नाही, परंतु आपला पक्ष वाढवणं ही आपली जबाबदारी हे विसरून चालत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आता सात उमेदवार, तुम्ही पहिल्यापासून मी म्हणतो तसं केलं असतं तर तुमचे 13 उमेदवार असते. आता काय अर्थ होती 13 उमेदवार, तुम्ही म्हणतो त्या 17 आहेतच. ठीक आहे, आता जे आहे ते झालंय ते झालंय, आपले हे सात उमेदवार चांगल्या पद्धतीनं निवडून आणण्याची जबाबदारी मात्र तुमच्या सगळ्यांची आहे. त्या दृष्टीनं काळजी ही घ्यायची आहे. मी जास्त काही बोलणार नाही, तुमचे भाषण फार चांगले झाले अगोदर, तुम्ही सगळी भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडलेली. एक गोष्ट आहे की आपल्याला जर शहर चांगलं करायचंय, खरं जे इतकं सुंदर अकोले तालुक्याचं वैशिष्ट्य आहे, निसर्गाचं देणं आहे, अनेक गोष्टी आहे का, पर्यटनासारख्या मोठ्या गोष्टी इथं घडू शकतात, तर रोजगार निर्माण होऊ शकतो. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातून हे संपूर्ण शहर सुद्धा सुंदर होऊ शकतं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु आता माझे कदाचित आमदारकी जे 40 वर्ष पूर्ण होतील, एक पथ्य आम्ही पाळलं होतं की उगत संभव काय करायचं नाही, डोकं काय घालायचं नाही. एखाद्या निवडणुकीला आलो असो, 4 शब्द बोलून गेलो असेल, नाही असं नाही, परंतु आपण काळजी घेत होतो तर जास्तीत जास्त संसार आपण चांगल्या पद्धतीने करावा. एक ह्या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं की शेवटी कधी कधी मदतीला उभं राहावं लागतं. माझा नगरपालिका चालवण्याचा अनुभव आता 30 वर्षाचा आहे. पहिली जेव्हा सिमंदर नगरपालिका झाली होती त्यावेळेस मी आमदार झालो, नगरपालिकेची निवडणूक आली, थोडी गडबड झाली, 6 महिन्याला नगराध्यक्ष बदलायचा कार्यक्रम चाललेला असायचा. मी प्रथम 91 साली तिथे काँग्रेसच्या तिकिटावर राज्यामध्ये कुठेही त्यावेळेस पक्षाच्या चिन्हावर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका नव्हत्या. त्यावेळेस माननीय शिवाजीराव देशमुख हे अध्यक्ष होते, त्यांच्याकडून आग्रहानं घेतलं काँग्रेस पक्षाची तिथं नगरपालिका केली. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल तर सतत चांगल्या पद्धतीनं काम संगमनेर नगरपालिकेचं चाललेलं आहे. स्वतः कौतुक करावं असं काही नाही, निकष तपासून पाहिलं तरी लक्षात येईल. एक व्यवस्थित पद्धतीनं विकासाची वाटचाल आहे, स्वच्छ अशा प्रकारचं शहर स्वच्छतेचं 5 कोटीचं बक्षीस मिळवलं आहे. कामं कोणकोणते आता इतकं कौतुक सुधाकररावानं केलं की आता आणखी काय बोलायचं. मी अनुभव जे हे आहे ते कुठून पैसा कसा पैसा आणायचा, योजना कशी राबवायची, त्यातून कशा पद्धतीनं परिवर्तन घडू शकतं, शेवटी राजकारण आपण कशा करता करतो, राजकारणाचा उद्देश काय, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, आपली जी राज्य घटना तयार झाली, आपल्याला जे पक्ष आहे मतांतर आहे हे मान्य, परंतु हे सगळं करायचं कशा करता राजकारण. राजकारण हे असं असतं की सर्वसामान्याचं जीवन सुखी व्हावं, सगळ्या सुविधा त्यांना मिळाव्या, त्यांचं प्रपंच चांगला व्हावा, त्यांच्या मुलांचे शिक्षण चांगले व्हावे, सुखी आनंदी असा समाज रचना निर्माण करण्याकरता आम्ही राजकारणी, म्हणजे देशाचं स्वातंत्र्य जपणं सीमा जपणं हे तो भाग आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त आपण हा ह्या उद्देशानं राजकारण करत असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या राज्यघटनेनं तर आपल्याला मताचा अधिकार दिला, या मताचा अधिकाराचा किती फरक आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जगात नाही असे सुंदर अधिकार आपल्याला मिळाले. मी पा एक मताचा अधिकारामुळं गरिबाच्या झोपडीपर्यंत किती मोठा असला तर मतदानाच्या वेळेस जायला लागला, हात जोडून म्हणायला लागला की अरे मला मत द्या रे, मग तो गरीब सुद्धा म्हणतो तुम्ही हे काम केलं नाही ते काम केलं नाही. सांगण्याचा अधिकार गरिबाला मिळाला, त्या मताचा अधिकार मिळाला, जे स्वातंत्र्य नंतर जी राज्य घटना आणि त्यामुळं जे आपल्याला काही जीवनात बदल झाला आहे, हा सगळ्याचा उपयोग शेवटी सर्वसामान्याच्या जीवनामध्ये झाला पाहिजे, हा उद्देश ठेवून जर तुम्ही काही गोष्टी केल्या
तर खूप बदल होऊ शकतो. हेतू प्रामाणिक असला पाहिजे, तुमचा हेतू प्रामाणिक असला पाहिजे. आणि मला खात्री आहे की हे सगळे 7 उमेदवार आपले आहेत. आहे आता 13 पाहिजे होते, 7 आहेत, अजून 4 ला नाही आहेत व्यवस्था. हा म्हणजे 7-4 पर्यंत आहेत ना, 7-4 11 आहे म्हणजे बहुमताच्या वर आहे. तुम्ही एवढं लक्षात ठेवा पाहिजे. तुम्हाला मी एकच सांगतो की ते 7-4 निवडणूक बहुमत करा, नगराध्यक्ष करा. मी व्यक्तिशः लक्ष घालेन तुमच्या ह्याच्यामध्ये, काळजी करू नका. सगळ्या काय अडचणी कोणत्या कशा सोडवायच्या काय काळजी करू नका. कारण आता हा शब्द दिलाय मी, आता काय पाहिजे. आणि आपण काही बदल, आता मी काही सगळ्या गोष्टी बोलणं बरं नाही आपल्याला देऊन, म्हणून मी फार काय बोलत नाही. जे समजायचं ते समजा, काही गोष्टी तर आपण चांगलं तिकडे करू शकतो, वेगळं सांगण्याची काही आवश्यकता आहे. तर आपल्याला जिथे करणं अवघड आहे असं समजलं का नाही. तुमची तर अनुकूलता आणखी जादा आहे. खरं आहे 38 किलोमीटर पाईप लाईन गेली, पण काय सोपं होतं का? सोपं नव्हतं. तुम्ही मदत केली सगळ्यांनी, सहकार्य केलं आणि गेली कशी घेऊन. आज घरात पाणी आपलं चाल थांबल्यावर आपोआप जात, खड्ड्यातून पाणी काढत असायचं. आता व्यवस्था ठीक आहे. आता त्या जे जमलं ते जमलं, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. माझं तो सतत कौतुक असं काही करायचं नाही मला. परंतु ह्या गोष्टी इथेही शक्य. अनेक गोष्टी मी सहज म्हणता म्हटलं की काय प्रॉब्लेम काय नेमकी. अनेक गोष्टी जे प्रॉब्लेम त्यांनी एक यादी एवढी मोठी दिली, मोठा कलमी कार्यक्रमच होईल. म्हणजे तुमच्या मिळकतीचं रूपांतर नोंदवलंच गेलं नाही मिळकती अजून. इथपासून तर बरेच घर अनधिकृत सदरात नोंदवले गेले. त्याचे निकष, नोंदणीचे निकष जातं काय, नगर रूपांतर होणं, आता जर नगर पंचायत झाली तर तिचं कसं स्वरूप राहील. अनेक गोष्टी आहेत की इथं अजूनही चांगल्या प्रकारचे दाद असतील, रस्त्याचे प्रश्न आहेत, हे सगळंच. आणि तुम्ही पाहिलं तर शहर म्हणून एक थोडं आहे, परंतु तुम्ही जो परिसर तुमचा आहे हा विशेषतः ग्रामीण, इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी मंडळी आहे, ते इथे शहरामध्ये आले, शिक्षणाकरता आले, व्यापाराकरता आले. तर ह्या सुविधा चांगल्या निर्माण करणं, सुंदर अकोले शहर होऊ शकतं, सुंदर अकोले शहर होऊ शकतं, हे आपण नक्की मनामध्ये ठेवा. सगळ्या सुखसुविधा परिपूर्ण होऊ शकतं हे लक्षात ठेवा. आम्हाला राजकारण कोणतंही करायचं नाही. आपले हे काँग्रेसचे उमेदवार हे तुमच्या करता काम करतील. तुमचे कार्यकर्ते मनगटाला हात धरून यांचे काम करून घ्यायच, काय बिघडत नाही. तुमचे काम सगळं ते निश्चितपणे करतील याची ग्वाही या निमित्तानं मी देतो. खरं म्हणजे ओबीसीचा काय निर्णय व्हायचा, आता ओपन झालंय, परत निर्णय होईल. इप्रिल दाता तुम्ही तर ऐकाय चक्कर यायची वेळ असत. परंतु तुमचं कौतुक याच्याकरता करायचंय बाबा, ते व्हायचं होईल त्यावेळेस. आजच तुमचं जर पाहिलं तर तुम्ही ज्या पद्धतीनं सगळ्यांना सामावून घेऊन पॅनल केला याच्याकरता पहिलं कौतुक करू लागलं. म्हणजे ओबीसी 3 आहे तुमच्याकडं, एससी 2 आहेत, एसटी म्हणजे आदिवासी 1 आहे, आणि मग जनरल 2 आहेत. म्हणजे तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्र पद्धतीनं तो निर्णय काय व्हायचा होईल सुप्रीम कोर्टचा आणि तुमचा सगळ्यांचा. आम्ही मात्र सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे हे दाखवणारा आदर्श असं उदाहरण तुम्ही निर्माण केलं, याकरता सुद्धा खूप कौतुक तुमचं करतो. इथे मी उमेदवारांचा तुम्हाला परिचय करून देतो. यांना पंजाचं चिन्ह आहे, सगळ्यात चांगलं मतदान त्यांना होईल याच्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. आपण कार्यकर्ते जमलेलो आहे, थोडी काळजी जास्त करा, काळजीपूर्वक जा, तुम्हाला खूप चांगलं मतदान पडेल याची खात्री मला आहे. मी इथे या निमित्तानं अलकाताई अशोकराव मंडली तुमचं भाषण ऐकल्यावर इथे अलकाताई प्राध्यापक आहेत, आणि त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल का, एक लोकप्रतिनिधी निवड नाही तर त्यांच्या भाषणामध्ये विचार ज्यांना कळतो, तत्वज्ञान ज्यांना कळतं अशा त्या अलकाताई आहेत. असं व्यक्तिमत्व नगर पंचायतीमध्ये असलंच पाहिजे याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी विनंती करतो. सागर विनायक चौधरी, सागरचं लग्न होत्या.
मी आपल्याला सगळं सांगतो, त्याला मत देऊन अक्षता आपण मताच्या रूपाने अक्षता उद्या टाका परत टाकायला. सागर विनायक तोरीपा तरुण तडपदार असं टाकत ठेवतोय. श्रीमती कांचन किशोर रुपवते ताई आहे असो अरे सगळं ते म्हण. मयूर नामदेव चेते मयूर 10 नंबर 12 नंबर सुमन सुरेश जाधव चांगले 15 नंबर प्रदीप बाळासाहेब नायकरी त्यांचे आणि श्रीमती मीनाताई प्रकाश भांगरे तुम्ही उमेदवार म्हणजे मंडलिकताई आहेत त्याच्या सगळ्यांना सांभाळायचा होता की तुमच्या आणि मला खात्री आहे की खूप चांगले उमेदवार तुम्ही दिलेले आहेत. या सगळे निवडून आले पाहिजे. परत 4 चा पुढचा आहे तो टप्पा. आणि तुम्ही ही नगरपंचायत यावेळेस मी सगळ्या तुम्हीच नाही या शहरातल्या सगळ्या नागरिकांना मतदारांना विनंती करतो की तुम्ही काँग्रेसच्या ताब्यात नगरपंचायत द्या. आम्ही तुम्हाला बदल करून दाखवतो. एवढंच या सांगणे पाहिजे. संपव.